शुभास कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत। यापूर्वी आपण घवले कसे बनवायचे याचा व्हिडिओ बघितलेला आहे, त्याच घवल्यांची आपण खीरसुद्धा बनवलेली आहे। आज आपण या घवल्यांचा उपमा बनवणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, पण चव मात्र खूप छान आहे। इथे आपल्याला कांदा लागणार आहे। कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। मिरची आणि कढीपत्ता एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे। या ठिकाणी कांदा आपल्याला जास्त घ्यायचा आहे, 2 ते 3 कांदे या ठिकाणी आपण घ्यायचे आहे। नेहमी उपमा बनवतो त्याच पद्धतीने याचा उपमा होणार आहे, पण थोडीशी पद्धत वेगळी आहे। तर या ठिकाणी आपण तेल घेतलेले आहे। गव्हाला तेल खूप कमी लागते, त्यामुळे आपण 2 चमचे तेल इथे घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला फोडणी तयार करायची। या उपम्यामध्ये जिऱ्याची चव खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे जिरे मी इथे थोडेसे जास्त घातलेले आहे। त्याबरोबरच आपण हिरवी मिरची घातलेली आहे। हिरवी मिरची आपल्याला खमंग तळून घ्यायची आहे। ती हिरवी दिसता कामा नये इतपत आपण ती तळणार आहे। त्याबरोबरच आपण शेंगदाणे पण घातलेले आहेत। हे सर्व जिन्नस आपल्याला खमंग तळायचे आहेत। त्यानंतरच यामध्ये आपण कांदा घालणार आहे। शेंगदाणे चांगले परतलेले आहेत आपण, आणि हिरव्या मिरच्या आता थोड्याशा सुकलेल्या आहेत, खमंग झालेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता घातलेला आहे। अजून थोड्या वेळ आपण शेंगदाणे यामध्ये परतायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालणार आहे। कांदा आपण थोडासा जास्त घेतलेला आहे, आवडत नसेल तर तुम्ही त्याचे प्रमाण कमी करू शकता। आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालायचा आहे। 2 ते 3 कांदे मी घेतलेले आहेत, आणि कांदासुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा आता परतलेला आहे। यामध्ये आपल्याला घवले घालायचे आहेत। यापूर्वी तुम्ही कधीही घवल्याचा उपमा बघितलेला नसेल, ही रेसिपी नवीन आहे, पण नक्की ट्राय करा। घवल्याचा उपमा खाल्ल्यानंतर शेवयाचा उपमा खावासा वाटणार नाही, इतकी याची चव छान लागते। बारीक गॅस करून आपल्याला घवले या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। इथे मी हळद घातलेली नाही, आपण पांढराच उपमा करणार आहे। बारीक गॅसवरती आपण घवले चांगले भाजून घ्यायचे आहेत। घवले आता चांगले भाजले गेलेले आहेत। यामध्ये आता आपण चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। त्यानंतर आपण घवले आणखीन 2 मिनटं परतणार आहे। घवल्यांचा रंग बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे। पाणी हे आपल्याला गरमच घालायचे आहे, गार पाणी यामध्ये आपण वापरणार नाही आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घातलेले आहे। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा या उपम्याला वाफ द्यायची आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये सर्व घटक आपण खमंग होण्यासाठी जास्त वेळ परतलेले आहेत। याच प्रकारे आपल्याला ते परतायचे आहेत। एकदा आपण वाफ दिलेली आहे, पाणी थोडेसे आटलेले आहे, परत आपण हलवून थोड्या वेळ वाफ देणार आहे। 5 मिनटं आपण वाफ दिलेली आहे। तुम्ही बघू शकता पूर्णतः पाणी आटलेले आहे। प्रत्येक घवला हा शिजला आहे की नाही हे आपल्याला बघायचे आहे। मी तुम्हाला दाखवते, घवला हा शिजलेला आहे। आता यामध्ये थोडेसे पाणी असले तरी आपण गॅस बंद करून झाकून हा उपमा ठेवणार आहे। 5 मिनटातच यातले सर्व पाणी आटेल आणि उपमा फुलेल। मी तुम्हाला दाखवते, 5 मिनटे झालेली आहेत आणि आपला उपमा तयार आहे। उपमा आपण डिशमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे उपम्याला। यामध्ये वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये जो घवला आपण वापरलेला आहे तो आपण स्वतः हाताने बनवलेला आहे, त्यामुळे त्याची चव ही विकतच्या शेवयांपेक्षा वेगळी लागते। याच प्रकारे आपण घवल्याची खीरसुद्धा बनवलेली आहे, आणि मी घवले कसे बनवायचे याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही नक्की बघा। अशा प्रकारे आपण आज घवल्याचा उपमा बनवलेला आहे। सुके खोबरे आणि कोथिंबीर घालून तुम्ही हा सजवू शकता।
डेसिकेटेड कोकोनट मीठ घातलेले आहे। याच प्रकारे तुम्ही ओले खोबरे सुद्धा वापरू शकता। तर अशा प्रकारे आज आपण नवीन रेसिपी बनवलेली आहे, घवल्यांचा उपमा। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।